ओके सो रूम मधून बाहेर आलेलो आहोत आणि यांच्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये आहेत ऑब्व्हियसली कारण यांना तिथूनच मॅमने पिकअप केलेलं आहे. एक 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 कलाकार शोधलेले आहेत. सो आय थिंक सेट आहे. हा रेडी आहे. काय ऐकणार आपण? कवाली हो जाय सर. हो हो लाल मेरी रखियो बाला झूले लाल. हो लाल मेरी रखियो गाणी चालू राहणार आहेत. मी जरा गप्पा मारतो. हॅलो हाय काय नाव आपलं? माझं नाव फतिराम गोस्वामी. स्वराधर ह्यात तुमची एंट्री झाल्या आधी आणि नंतर काय बदल घडलाय? स्वराधर म्हणजे आम्ही आले ना तो लोक नंतर आम्हाला गाडीमध्ये आणि रिस्पेक्ट देतात. आता आम्हाला चांगले रिस्पेक्ट देतात. पहिले काय गायचे आणि पैसे भेटतात आम्हाला पण तेवढे रिस्पेक्ट नाही मिळत पण नाही आम्हाला. आता रिस्पेक्ट करतो. हो आता खूप जास्त आणि चांगले सेल्फी विल्फी पण घेतात. हो अरे वा पण सपोर्ट आहे आम्हाला. लोकांचा पण खूप सपोर्ट झालेला आहे. सोडणार नाही ना? नाही नाही. ऑल द बेस्ट. एक आहेत अजून. मला मी कधीपासून त्यांच्याकडे बघते आणि तो झटाक जॅकेट पण बघते मी त्यांचा. तर तुम्ही त्यांची ओळख नाही करून दिली? येस ते अगदी आत्ताच नवीन जॉईन झालेले मेंबर आहेत टीममध्ये आर्टिस्ट. त्यांचं नाव अनवर आहे आणि दिल्लीवरून ते खास मुंबईत आले इंडियन आयडलच्या ऑडिशनसाठी आणि ते बरेच ऑडिशन्स येत असतात. आणि त्यांचं जे जॅकेट आहे ते शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर गात होते आणि त्यांचा परफॉर्मन्स शाहरुख खानना इतका आवडला की त्यांनी ते जॅकेट त्यांना गिफ्ट केलं आहे. काहे पैसे पे इतना गुरूर करे, काहे पैसे पे इतना गुरूर करे, यही पैसा तो अपनों से चूर करे, चूर करे. काहे पैसे पे इतना गुरूर करे, गुरूर करे. Yes! छत्रपती शिवाजी महाराज की जय. अपूर्व बोला ना सर. तू पाहिलं आता आपण ज्या दरवाज्यामधून आले ह्या किल्ल्याला हा एकमेव दरवाजा शिल्लक राहिलेला आहे. शिल्लक राहिलेला आहे. कोणत्याही किल्ल्याला साधारण 3 ते 4 दरवाजे असतात बरोबर, पण ह्या किल्ल्याला तुझ्या लक्षात आलं असेल एकच दरवाजा आहे आपल्याला. तर असं का? बरोबर हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. ज्या वेळेला 1818 साली पानिपतला युद्ध झालं मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये, मराठे त्यावेळेला हरले आणि अखंड भारतावरती इंग्रजांचं साम्राज्य सुरू झालं. इंग्रजांनी सगळ्यात पहिले ज्यावेळेला हे अखंड भारत ज्यावेळेला त्यांनी त्यांच्या ताब्यामध्ये घेतला त्यावेळेला त्यांनी एक एक गोष्टी नवीन नवीन पद्धतीने करायला सुरुवात केली. म्हणजे का? तर पुन्हा आपल्याला कोणाचा त्रास होऊ नये आणि पुन्हा कोणी आपल्याला डिफेटला उभं राहू नये म्हणून त्यांनी काही गोष्टी अशा केल्या की बंधनं आणायला सुरुवात केली. काही गोष्टींवरती बंदी आणली, काही गोष्टींची बंधनं केली, काही गोष्टी तोडून टाकल्या. सगळ्यात पहिला त्यांनी 1821 साली त्यांनी जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये स्पष्ट ऑर्डर दिले होते की महाराष्ट्रामधले जेवढे गडकोट किल्ले आहेत त्या किल्ल्यांच्या जाणाऱ्या रस्ता, पायवाटा आणि दरवाजे उडवून टाका. उडवून टाका? येस. तोफ लावून उडवून टाका. जिथे तोफ शक्य नसेल तिथे सुरुंगाची दारू लावून उडवून टाका. ही कशी शिल्लक? त्याचं कारण सांगतो
की मगाशी आपण जिथून चढलो जिथे रेलिंग लावलेलं आहे तिथला दरवाजा पाडून टाकला तिथं सुरुंग लावून तोफ लावून उडवून टाकलेला आहे. आता आपण रेलिंग लावलं म्हणून आपल्याला वरती येतं. त्या काळामध्ये इथपर्यंत तोफ आणणं आणि सुरुंगाची सुद्धा दारू भरून उडवणं हे अवघड काम होतं. हा जिथपर्यंत म्हणून तर अभेद्य आणि अजय असे किल्ले होते आपले की सहजासहजी शत्रूला घेता येत नव्हते. म्हणजे आमचा हाच उद्देश आहे की हे टिकलं पाहिजे सगळं. चला फायनल स्टेप शेवटची पायरी. छोरी है समझ के लड़ियो. बस छोरी समझ के ना लड़ियो. निकर रोटी शर्ट पहन के आया साइकिल लोन रानिकर रोटी शर्ट पहन के आया साइकिल लोन लगा के फोन बता दे सबको बच के रहियो बागड़ बिल्ली से चंडीगढ़ से या दिल्ली से तने चारों खाने चित कर देगी तेरे पुर्जे फिट कर देगी डट कर देगी तेरे दांव से बड़ा कर पेच पलट कर देगी चित कर देगी चित कर देगी. ऐसी धाकड़ है धाकड़ है ऐसी धाकड़ है ऐसी धाकड़ है धाकड़ है ऐसी धाकड़ है ऐसी धाकड़ है. कल से इसकी भी उतारनी पड़ेगी. ऐसी धाकड़ है धाकड़ है ऐसी धाकड़ है राजूरी अकड़ की रस्सी जल जाएगी पकड़ में इसकी आग है. यो इंची टेप से ना पैगी तेरी कितनी ऊंची नाक है तेरी सांसें अटक जाएगी वो जोर पटक जाएगी तने चारों खाने चित कर देगी तेरे पुर्जे फिट कर देगी डट कर देगी तेरे दांव से बड़ के पेच पलट कर देगी चित कर देगी चित कर देगी. संपला पायऱ्या परत तू नाही पण तरी आता फ्रेश छान वाटतंय. फ्रेश वाटतंय ना पण ह्या पायऱ्या चढताना त्रास नाही होणार आहे ना. किल्ला किल्ला संपला असं नाही किल्ल्याच्या म्हणजे किल्ल्यावरती आपण पोहोचलो आहोत आणि ह्या ज्या काही पायऱ्या आहेत आपण जिथून निघालेलो आहोत हा किल्ल्यावरती जो काही वाडा होता जी काही राहण्याची वास्तू होती आपल्या डाव्या हातला ती वास्तू आहे त्या वास्तूमध्ये एंटर करण्याचा हा रस्ता होता. ॲक्च्युली ही वास्तू ह्याही बाजूला होती पण आता पडल्यामुळे सगळं ते डिसमेंटल झाल्यामुळे किंवा व्यवस्थित त्याची निगा न राहिल्यामुळे हे सगळं पडलेलं आहे आणि आपण मग आता जसा रस्ता मिळेल तसा आपण किल्ल्यावरच्या पायवाटा ह्या तयार झालेल्या आहेत. तर उजव्या हाताला तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर तुम्हाला असे फाउंडेशन्स दिसतील दगडाच्या छोट्या छोट्या दोन दोन तीन तीन फुटाच्या भिंती दिसतील. हा त्यावेळचा जो राजवाडा होता किल्ल्यावरची जी वास्तू होती त्या वास्तूचे राहिलेले आत्ताचे अवशेष आहेत. आणि ह्याला पेंट केलंय मोजा आला का? पेंट केलंय म्हणजे काय माहितीये का हे चांगला प्रश्न आहे. समजा आता जर मी तुझ्याबरोबर नसतो आत्ता स्नेहा तर तू किल्ल्यावर आल्यानंतर ना जायचं कुठे? अरे रस्ता तर तुला कळायला पाहिजे ना. म्हणजे नव्याने जो पर्यटक येतो किंवा नवीन जो कोणी किल्ल्यावरती येतो त्याला कळण्यासाठी म्हणून हे दिशादर्शक आपण वाट तयार केली. वाटाड्या आपण जे म्हणतो ना म्हणजे तुमच्यावर गाईड जरी नसला तरी बेसिक गोष्टी तुम्हाला बा रस्ता कुठे जातोय कुठून कुठे जायचं हे तरी कळेल. तर आत्ता आपण त्याच्या मंदिराच्या जो पुढचा सभामंडप असतो त्या सभामंडपाच्या एरियामध्ये आहोत आत्ता आपण. हे सभामंडप आहे हा जो इथं खड्डा दिसतोय की त्या श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. या छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थानाचं दर्शन ज्याच्यासाठी अवघा महाराष्ट्र आतुरलेला असतो ते छत्रपती शिवराय या ठिकाणी जन्माला आले.